अक्षता पडल्याने तोंडा नोटा काढी दांडा असतो ना वो त्याच्या असा गो तारा करी मागे दांडाला करी तारा करी मागे भरजरी साडी पैठणी जा सा श्रृंगार केला पोरी नो तुम्ही मला उभे उभे नी अब कुणी गावचं पावन कुणी गावचं बाजाराला।
गोपाल कारणे साहेब, संदीप सावंत साहेब यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 1,001 रुपये आले मंडळाचे आभार आहे. सूर्यदेवाच्या शीतल अशा किरणांचा तो सोनेरी प्रकाश, पहाटेचा तो नयन रम्याचा सुंदर देखाव, पहाटेचा थंडगार वारा अंगाला स्पर्श करतात, मन अगदी प्रसन्न होऊन जात. पहाटेच्या वेळी त्या कोंबड्याने दिलेली बाग, त्या पक्ष्यांचा चिवचिवाट, पहाटेच्या वेळी त्या कोकिळेचा मंजुळ आवाज, छाणी पडतात मन अगदी प्रसन्न होऊन जात. डोंगराडून वाहणाऱ्या नदीचा तो खळखळाट, घरातील थंडगार पाणी पितात, ताण अगदी तृप्त होऊन जाते. गाव जागविताली वासुदेवाची स्वारी, अशा या वातावरणात अक्क नंदनवन कसं अगदी बहरून येत. आनंदाने गोकुळवाशी आपल्या रोजच्या आयुष्यात मग्न होत असतात. तेवढ्यात काणी पडते ती नटकट अशा गोवर्धन गिरीधारी नंद किशोर्याची मंजू सूर वेणूचा मंत्रमुग्धाचा तो गोड आवाज, काणी पडताच अख्खी सृष्टी कशी आनंदाने तल्लीन होऊन नाच लागते. त्या श्रीहरीच्या मंजूळ अशा बासुरीच्या आवाजाने मन अगदी तृप्त होऊन जात. विधात्याने या सृष्टीची रचना काहीतरी वेगळीच केली आहे ना. जर या पृथ्वीवर सूर्यदेव उगवलेच नसते तर या पृथ्वीचं अस्तित्वच उरलं नसतं. पाने फुले वेळी मनुष्य वनस्पती या सगळ्याचंही अस्तित्व उरलं नसतं. म्हणून सांगते सख्यानो, बाजारी जाण्यापूर्वी त्या सूर्यदेवाला नमस्कार करूनच जाऊया. खरंय तुझं, कारण सूर्यदेव या पृथ्वीवर उगवलेच नसते तर आपले अस्तित्व. मथुरेच्या बाजाराला जाण्यापूर्वी सूर्यदेवाला नमस्कार करून बाजाराची सुरुवात करते. मावशी, अगे मावशी,
मावशी अगे मावशी अगं राधा कसा ग बाई हाक मारते मला अगं आपल्याला मथुरेच्या बाजाराला जायचंय ना अगं रस्ता नाही भांडण कशाला पुढे 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 जाऊ का अगं म्हणून तर तुला नेतोय फटकी लगावली याचा तप लवकर ये आल्या आल्या तुम्हाला धंदा रे सकाळ सकाळी का बोंबा का मारताव काम नाही तुम्हाला धंदा रे जरा थोड्याशा जमान पोरीनो माझ्या घरात झालाय वांदाग जरा थोड्याशा जमान पोरीनो माझ्या घरात झालाय वांदाग Thank you.
मधी बसवली
अरे मेरा ड्राइवर काय करी माहिती आहे का चंडला दांडा पुढे करी सुतारा दांडा माग करी चंडाला करी पुढे सुतारा करी माग चंडाला करी पुढे सुतारा करी माग आम्ही सपाटाला एकदा कच्चन माग केला ना पट्टीला गावला ठोकराला लागला मग काय माझी वरात उतरली तिकडं सासऱ्या आणि मेलं तर भटार आहे ना तर सांगित बाय हिथं पायापट हा माझा वडील देव बाय तिथं पायापट हा माझा जागर अगं वट्टी भरीन ती 5 किलोची वट्टी आणि गाड्यात मोठा हात अरे तेव्हा मी असा बारीक होता ग मला झेपून आणा काय अगं बारके तू अर्पण सांगित काकी काकी हिथं पायापट काकी काकी तिथं पायापट असा मी पडे नवूस का ना ग मी एकदम रात्री माझी वरात पोचली घरात आणि रात्री मग ता नाही सांगणार ह्या गोष्टी ऐकायला तुमचं कणस टवकारील असतात सांगा अग आपल्याला मथुरेच्या बाजाराला जायचंय ना लवकर आठवलं नाही तुला मला कधीच आठवलंय त्याला नु मला मांगा टाकून पुढे धावत आलं तारा तारा आणि वाटी सारली मला हाक मारली तुला घेऊन कसं जाणार ग मावशी आम्ही नको जाऊ मी आता अगं जातो घेऊन जातोय तू चला मग झाली ना सगळी तयारी हो तुमचं माठ घ्या माझा निघाला निकिता गोवळकर संकेत पिंपळे जामसूत यांच्याकडून 100 रुपये रोहित हरिये संकेत पिंपळे जामसूत यांच्याकडून 100 रुपया कल्पेश पाते यांच्याकडून खास मावशीसाठी 101 रुपया सर्वांचे मंडळ आभार आहोत धन्यवाद काय ग अगं तुम्ही घेतलं काय त्या सांगितलं नाही आता हे पण सांगायला हवं हा मग काय विकायचं नाही की तिकडे आपल्याला बाजार बर सांगते मी घेतलं दही मी घेतलं तूप मावशी मी घेतलंय दूध तर का उत्तर हलू मावशी मी घेतलंय वाघ वा वा मावशी मी घेतलंय की गडगड श्रीखंड सानरची पद्धत बघा बाईची वा 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 चला 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 बर सांगते भरजरी साडी पैठणीचा सा शृंगार केला ऐकलंस का ग मावशी भरजरी साडी पैठणीचा मी सा शृंगार केला केसात माळलेला गजरा तो चहूकडे दरवळू लागला केसात माळलेला गजरा तो चहूकडे दरवळू लागला मोहित होऊन हा वारा देखील अंगाला झोंबू लागला मोहित होऊन हा वारा देखील अंगाला झोंबू लागला आणि ह्या राधेचं सौंदर्य बघून तो आरसा देखील लागू लागला आमचा थाटपाट विचारलास तुझं कोण सांगणार ग काय सांगू बाई माझं अग हल्ली हा म्हाताऱ्या माणसांचा असतो थाटमाट असतो बरा सांगतो हा सांग पाहुण ऐकाव झोपलो मी सांगा तरी मनात तरी ऐकता म्हणून मेला ना आत्ता सांगा मी म्हणतो ना तर तुम्ही म्हणा पाहुण ऐकाव मी नेसला शालू नवा विकायला घेतला गरम गरम खवा मी नेसला शालू नवा विकायला घेतला गरम गरम खवा पोरीनं तुम्ही मला उभे उभे नी सांगा मी कशी दिसते ती छान छान चला संपला चला
पसरण होता बघा एवढा ना मोठा घाट ग पायचा चढायचा म्हणजे माझ्या पायात गोल येते मग आता मग आता काय गाणं एक म्हणा म्हणजे जा पट्टा 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 गाणं मावशी तूच म्हण की एखादं गाणं मी म्हणू ठेवा बा तुमचं मात ठेवा म्हणता हो मुरताचे मुरतले कोकणातलं एकदम फेमस गाणं आहे बघा माझा गाणं आवडतं मग सांगायला कसं असं नाही ग मावशी तू चांगलं गाणं म्हणायला हवी होतीस ना एक गाणी झाली म्हणा तुम्ही तूच म्हण की एक छान गाणं मी म्हणू आल्या मोठ्या म्हणा सर
I'm gonna make it through.